नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे गौड बंगाल महाविद्यालय सुरू मात्र इमारत व वो बोर्ड गायब आता बातमी विस्ताराने श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित परंडा येथे पूर्वीपासून रागे शिंदे महाविद्यालय सुरू आहे या शिक्षक प्रसारक मंडळाचे दुसऱ्या महाविद्यालयासाठी मान्यता घेऊन गेल्या पाच ते सहा वर्षापासून परंडा शहरात संत गाडगेबाबा महाविद्यालय सुरू आहे मात्र या महाविद्यालयास इमारत नाही की साधा बोर्ड देखील नसल्यानं संत गाडगेबाबा महाविद्यालय आहे कुठे हेच अनेकांना माहीत नाही या महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या गेल्या की दुसरीच इमारत दाखवून मान्यता मिळवली याची चौकशी होणं गरजेचं आहे संत गाडगेबाबा महाविद्यालय एका कर्मचाऱ्याकडे माहिती विचारली असता रागे शिंदे महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच विद्यार्थ्यांना विद्या शिक्षण देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं तर रागे शिंदे महाविद्यालय व संत गाडगेबाबा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्या एकत्र शिक्षण देण्यात येत असल्याचं समजते दोन वेगवेगळे स्वतंत्र महाविद्यालय असताना एकच लॅब एकच इमारत वापरात असल्यामुळे या संत गाडगेबाबा महाविद्यालयाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद